नमस्कार, अभिलाषा किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बटाट्यापासून ते अंड्यापासून मुलांना 5 मिनिटात टिफिन कसं करायचं मी ते तुम्हाला दाखवणार आहे। आधी मी ने खिसणीने असं खिसून घेतलंय बटाटा आणि ते 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलंय। आता एक असं आपण भांडं घेऊ आणि हे खीस आपण बटाट्याचं असं पिळून काढू। आपल्याला एकदम पाणी ठेवायचं नाही। हे बघा, आता मी खीस एकदम पिळून काढलाय आणि त्याच्यानंतर इथे आपण एक मीडियम साईजचा कांदा मी असा उभा लांब कापून घेतलाय असा पातळ, तो पण टाकून घेऊ। त्यानंतर अर्धा चम्मच चिली फ्लेक्स, तुमची मुलं तिखट कशी खातात त्या अंदाजाने तुम्ही टाका। थोडस ऑरिगॅनो असलं तर टाका, नाही टाकलं तरी चालेल। इथे मी 2 लवंगी तिखटाच्या बारीक मिरच्या कट करून घेतल्यात आणि कोथिंबीर घेतली, आवडीप्रमाणे कोथिंबीर घेऊ शकता आणि चवीपुरतं मीठ। आणि इथे मी 2 अंडी घेतली। हे बघा, आता त्या आपण आता हाताने चांगलं मिक्स करून घेऊ। इथे आपण मिक्स करून घेतलंय। आता इथे मी पॅन ठेवलंय, गॅस मिडियमच आहे, त्याच्यामध्ये फक्त आपल्याला 2 चम्मच एवढं मी तेल टाकून घेते आणि असं पसरवून घ्या। हे बघा, आता आपलं तेल पण चांगलं गरम झालंय। मी गॅस आता मंद ठेवलाय। आता जसं साईडचं तुम्हाला याचे पोले टाकायचे असतील ना, त्या साईडचे तुम्ही पोले टाकून घ्या। जर तुम्हाला हाताने नसेल जमत ना, तुम्ही असं चम्मच पण घेऊ शकता। असं तुम्ही टाकल्यानंतर असं चम्मचने ना असं प्रेस करून घेऊ शकता। आणि हा नाश्त्याला तेल पण खूप कमी लागतं आणि वेल पण खूप कमी लागते, त्याच्यामुळे हा 5 मिनिटात नाश्ता तयार होतो। आता आपल्याला मंद गॅसच ठेवायचा आहे आणि झाकण देऊन 2 मिनटं ठेवायचं आहे। हे बघा, 2 मिनटं झाले आहेत। आता आपण पुन्हा 1 मिनिट असं शिजून घेऊ। आता आपण पालटून घेऊ। हे बघा, असा रंग आला पाहिजे। जो आपण 2 मिनटं शिजून घेऊ। हे बघा, ही बाजू पण आपण 2 मिनटं शिजून घेतली। आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते। आता पुन्हा आपण याच्यामध्ये 2 चम्मच एवढं तेल टाकून घेऊ। आणि जर तुम्हाला हाताने जमत नसेल ना, तर चम्मचाने कसं टाकायचं ते पण तुम्हाला मी दाखवते। बघा, असं टाकून घ्यायचं आणि असं झाकण देऊन आपल्याला फक्त लक्ष ठेवा मंद गॅसवर शिजून घ्यायचं आहे। तर आता आपल्या अंड्याचे आणि बटाट्याचे कांद्याचे पोले असे तयार झाले आहेत। हे तुम्ही मुलांना टिफिनवर निश्चित करून द्या, एकदम सोपी पद्धत आहे। आणि ते तर टॅमॅटो कॅचअपसोबत खूप छान लागतं। ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा।